आकाशवाणी नागपूर हे कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात काल अठ्ठावन्न हजार नऊशे त्र्याण्णव कोविड रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या बत्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चाळीस इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत सव्वीस लाख पंच्याण्णव हजार पासष्ट रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर एक्क्याऐंशी पूर्णांक शहाण्णव शतांश टक्के इतका झाला आह सध्या राज्यभरात पाच लाख चौतीस हजार सहाशे तीन रुग्णांवर उपचार सुरू आहे केंद्रीय आरोग्य पथकानं नागपुरात विविध झोनमध्ये प्रभावी कंटेनमेंट झोन कोरोना चाचणी केंद्र तसंच लसीकरण केंद्रांची पाहणी केली पथकानं कंटेनमेंट झोनमधल्या नागरिकांची कोरोना चाचणी करणं नागरिकांना झोनमधून बाहेर जाण्यावर प्रतिबंध लावणं तथा सर्वेक्षण करणारी टीमला बाधितांचं ऑक्सिजनचं प्रमाण तपासणं टेम्परेचर तपासणं इत्यादी निर्देश दिले पथकानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि मध्ये देखील भेट दिली तसंच नगर आणि गांधीबाग झोन अंतर्गत कंटेनमेंट झोनची पाहणी केली नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी काल मास्कशिवाय फिरणाऱ्या सत्तेचाळीस नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे त्रिस या हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला या सर्व नागरिकांना मास्क सुद्धा देण्यात आलं मागील काही महिन्यात शोध पथकांनी सदतीस हजार तीनशे एकोणीस नागरिकांविरुद्ध अशी कारवाई केली असून आतापर्यंत एक कोटी सत्तर लाख अठरा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे महाराष्ट्र त्यातल्या त्यात विदर्भ आणि नागपुरात कोरोना जागतिक महामारीनं कहर केला आहे कोरोनावरील रेमडेसिविर हे इंजेक्शन रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक मानलं गेलं आहे आवश्यक औषधीमध्ये याचा समावेश असून सामान्य लोकांना त्याची टंचाई भासते आहे काळ्या बाजाराचाही फटका बसत असून या इंजेक्शनचं मूल्य निर्धारित करावं अशी विनंती महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना पत्राद्वारे केली आहा दरम्यान रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाशिम जिल्ह्यात कृत्रिम तुटवडा केला जाऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्या या इंजेक्शनचा अवैधरित्या साठा करून ठेवल्याचं निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले कोविडचा मोठ्या प्रमाणात झालेला प्रसार आणि पर्यायानं टाळेबंदी झाल्यानं याचा सर्वत्र फटका बसला असला तरी दुसरीकडे याच काळाचा योग्य उपयोग करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महामेट्रोनं आपल्या कामाची गती कायम ठेवत मोठी मजल मारली आहे या काळात महामेट्रोनं एकूण दहा स्थानकांचं काम पूर्ण करत तिथून प्रवासी वाहतूक सेवा सुरू केली आहे यामुळे आता कार्यरत असलेल्या अक्वा आणि ऑरेंज सर्वच मेट्रो स्थानकं प्रवाशांसाठी खुली आहेत आकाशवाणी नागपूर केंद्रावरचं ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार